डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 13 डिसेंबरच्या भागात राणूबाई बाळाजी चिटणीस आणि राहूजी सोमनाथ यांना संभाजीराजेंसाठी पन्हाळगडावर खलिता का गेला नाही याचा जाब विचारतात. दोन्ही कारभारी त्याचं उत्तर देऊ शकत नाहीत. मात्र जेव्हा राणूबाई तेथून निघतात तेव्हा बाळाजी काका त्यांचे पाय धरून माफी मागतात आणि त्यांच्याकडून खूप मोठा गुन्हा घडल्याचं सांगतात. संभाजी महाराजांना अटक होणार असल्याची बातमी ते राणूबाईंच्या कानावर घालतात. इकडे कारभारी आणि त्यांचे सैन्य पन्हाळगडाच्या पायथ्याशी हजर असते. सर्वजण हंबीर मामांची वाट बघत असतात. सोमाजी पंत ते येणार की नाही अशी शंका व्यक्त करतात. अनाजी पंत हंबीर मामांवरील विश्वास व्यक्त करतात. इकडे राणूबाई सोयराबाईंच्या महाली जाऊन त्यांच्या सावत्रपणे वागण्याचा जाब विचारतात. त्या गोष्टींवरून त्या दोघींमध्ये वाद होतो. राणूबाई तिथून निघतात आणि तलवार घेऊन पन्हाळगडावर जायला निघतात तेव्हा तिथे सोयराबाई येतात आणि त्यांना अडवतात. त्यांनीच संभाजीराजेंच्या अटकेचे आदेश दिल्याचं कबूल करतात आणि राणूबाईंना गड उतार होण्यास मनाई करतात. या मालिकेच्या आगामी भागात मोरोपंत युवराज संभाजींना उद्देशून एक पत्र लिहून एका हेरा करवी पाठवतात. तर येसुबाई आणि संभाजी महाराज कारभाऱ्यांच्या वर्तनाबाबत चिंता व्यक्त करतात. संभाजी महाराजांना मोरोपंतांचा खलिता मिळणार का, हंबीर मामा युवराज संभाजींना येऊन मिळणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.